Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। कसं वाटलं मॅडम फेशियल मसाज कसा वाटला? चेहरा बघा ना तुमचा, ठीक आहे पण तुम्ही यायला थोडासा उशीर केलात। चला आता केसांना कलर करायला घेऊया। मॅडम पण तुम्ही ते ऑर्डर मध्ये टाकलं नाही आणि असं आयत्या वेळेला आम्हाला काही करता येत नाही। अशा काय तुम्ही बायका माझ्या घरी आल्यावर मला सांगता मी हे करणार नाही मी ते करणार नाही। समजून घ्या मॅडम आमच्या कंपनीचा नियम आहे, तुम्हाला हे सगळं अगोदर ऑर्डर मध्ये टाकावं लागतं, जर नसेल तर आम्ही नाही करू शकत। तुमची कंपनी थर्ड क्लास आहे, मी कधी ऑर्डर केली होती आणि तुम्ही किती वाजता आलायत? मला ना जरा रिक्षा मिळायला उशीर झाला म्हणून। मग आता मी जे सांगते ते करायला हवं ना? असं नाही करता येणार मॅडम, तुम्हाला ना नवीन ऑर्डर बुक करावी लागेल। क्लायंटशी असं उर्मटपणे बोला असं सांगितलंय का कंपनीने? उर्मटपणे मॅडम पण जाऊ द्या, मला काहीच करायचं नाही, निघा तुम्ही आता। मॅडम पैसे मी ऑनलाईन पेमेंट करते। ऑनलाईन? मी कॅश देणार नाही, ऑनलाईन पेमेंट करेन आणि तुमची कंप्लेंट पण करणार। तुमचं नाव काय आहे? अश्विनी वाघमारे। कंप्लेंट आली आहे तुमची, काय उर्मटपणे बोललात तुम्ही? नाही मॅडम असं मी काहीच केलं नाही, मी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाही मागितले, त्या म्हणाल्या की त्याच ऑनलाईन पेमेंट करतील म्हणून। पण ऑनलाईन तर पेमेंट आलंच नाहीये। म्हणजे? म्हणजे तेच म्हणते मी, जेव्हा ऑनलाईन पेमेंट होतं तेव्हा आठवड्याच्या शेवटी सर्व ऑनलाईन जमा झालेलं पेमेंट आम्ही तुम्हाला देतो, पण या सर्व्हिसचे तर पैसेच आले नाहीयेत। पण असं कसं झालं मॅडम? कारण त्यांनी कंप्लेंट केली अश्विनी, त्यांना पूर्ण सर्व्हिसेस फ्री देण्याचा बेनिफिट कंपनीने दिलाय, तुम्ही खूप उशिरा पोहोचलेले असं लिहिलंय त्यांनी। नाही मॅडम मला फक्त ना 5-7 मिनिटच उशीर झाला, अगोदरच्या क्लायंटने सांगितलं की फोन सायलेंटवर ठेव म्हणून मला कळलंच नाही। अश्विनी तुम्ही सिन्सिअर आहात हे माहिती आहे मला, पण कस्टमरने एकदा का रेटिंग दिलं तर आम्ही काहीच करू शकत नाही। आता कस्टमरला फ्री सेशन द्यावंच लागेल आणि जर तुम्हाला रिजेक्ट केलं तर तुमच्या बदल्यात जी ब्युटिशियन जाईल त्यांना तुमच्या सॅलरीतून पैसे द्यावे लागतील आम्हाला। मॅडम अशी तक्रार गेली तर माझं काम? काळजी करू नका, तुमच्या पहिल्या कस्टमरने तुम्हाला खूप छान रेटिंग आणि रिव्ह्यूज दिले त्यामुळे तुमचा जॉब सेफ आहे। पण यापुढे लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं होतं की वेळेवर पोहोचणं खूप महत्वाचं आहे। हो मॅडम। आज पहिला दिवस, काम केलं पण एकही पैसा नाही मिळाला। माझी खूप इच्छा होती आज मला जे पैसे मिळतील त्याच्यातनं मला तुमच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं, पण यु नो व्हॉट, कालची कस्टमर मला म्हणाली तू अशाच येत जा माझ्याकडे आणि तुझा नंबर पण मला दे। कशाला कंपनीला पैसे देते? डायरेक्ट पैसे मीच तुला देते ना। मग काय केलं? पोट काय केलं, अशा फ्रॉड क्लायंट कडे जेनिफर रिपीट जात नाही। अरे ज्या कंपनीने आपल्याला ट्रेनिंग दिली रोजी रोटी दिली त्या कंपनी सोबत गद्दारी करायची? नो वे। बरोबर केलंस अश्विनी, तुला बरोबर मिळत ना ग तुझं पेमेंट? हो आज मला ना 2000 रुपये मिळाले। अरे वा, मग काय करणार पैशांचं? आहे काहीतरी मनात, आज या कामातनं मला पहिल्यांदा पैसे मिळालेत ना, असा विचार करते की यांच्यासाठी काहीतरी घेऊ म्हणून। वंडरफुल, माझं मॅरेजच नाही झालं, मी कोणासाठी काय घेऊ? सुखी आहेस तू? माझी ड्युटी तर घरी गेल्यावर पण संपत नाही। काल माझा नवरा म्हणाला फेशियल करून दे म्हणून। आणि हो, सासूची तर नवीनच गंमत, पेडिक्युअर करून दे म्हणतात। नाही त्याचं काय, पाय दाबून दे म्हणता येत नाही ना, मग पेडिक्युअर करून दे। राईट राईट राईट।
श्वेता क्यों रोतीये? काय झालं तुला? माझ्या मुलाला शाळेतून घरी पाठवलं, शाळेत फी नाही भरली म्हणून. दिवसभर काम करते ग मी, तरी सुद्धा 2000 रुपये कमी पडतात ग. माझा नवरा सगळे पैसे दारू पिण्यात घालवतो, काही एक काम धंदा नाही करत तो. घरातले सगळे खर्च बघून पैसे नाही पुरत ग. आता मुलाची शाळा सुद्धा बंद झालीय, काय उपयोग आहे एवढं काम करण्याचा? जाऊ दे, तुम्ही सगळे इतके आनंदात आहे आणि मी काय आपलं रडत बसली इथे. श्वेता, तुझ्या मुलाची शाळा थांबणार नाही. अगं, हे पैसे घे आणि मुलाच्या शाळेत जाऊन अगोदर फी भर. अगं पण अगं माझ्याकडे एवढेच आहेत, माझ्याकडे अजून असले असते ना तर ते मी तुला दिले असते. अगं पण हे पैसे तू तुझ्या नवऱ्यासाठी काहीतरी घ्यायला म्हणून घेईन ग नंतर. अश्विनी, तू हे पैसे मला का देतेस? आपण तर एकमेकींना नीटस ओळखतही नाही आहोत. हो, आपण एकमेकींना नीटस ओळखत नाही, पण ही परिस्थिती मी खूप चांगली ओळखते. आपल्याला गरज आहे म्हणून आपण इथे काम करतोय ना. ही गोष्ट सोपी नाहीये आणि आज या पैशांची गरज माझ्यापेक्षा जास्त तुला आहे. नाही, नको अश्विनी. श्वेता, हे पैसे तुझ्याजवळ ठेव आणि मुलाच्या शाळेत जाऊन भर. अगं आपण एकत्र काम करतोय ना, मग आपण एकमेकींना मदत नाही करणार तर कोण करणार? अश्विनी, तुला कधीच कशाची कमी पडणार नाही आणि पडायलाही नको. जे हात पटकन सगळं द्यायला पुढे येतात ते हात कधीच रिकामे राहत नाही आणि देव राहूही देणार नाही. देव तुला सगळं भरभरून देईल, बघ तू. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.